जगदाळ्यांना तुम्ही रस्त्यात कुठेतरी पिकअप केलेत मार्तंड आणि पंडितांकडे पोचलात. जगदाळ्यांना तिकडे पाहून पंडितांना धक्काच बसला असणार. जगदाळे तू तू दिल्लीला गेला नाहीस? एअरपोर्टवर गेलो आणि विचार केला, म्हटलं मीटिंग अटेंड करून रात्रीच्या फ्लाइटने जाऊ. एवढं काय अर्जंट मॅटर काढलंस? मी आजच सकाळी डिसूजाशी बोललोय, त्याची ऑनची रक्कम त्याला मिळाली नाही अजून आणि शिंदेचे सुद्धा ऑनचे पैसे मिळायचे राहिलेत. मग 30 लाख गेले कुठे? 6 लाखाचे 2 चेक्स तुम्ही एंडोर्स करून तुमच्या अकाउंटला भरलेत. अरे अरे, तुम्ही साधे दलाल होता दलाल. मी वर आणले तुम्हाला मी आणि माझ्याशी बेईमानी. स्काउंड्रल्स, मी पोलिसात चीटिंग आणि फोर्जरीची केस टाकीन तुमच्या विरुद्ध. अरे तुरुंगात पाठवीन तुम्हाला. आय वॉन्ट टू क्लिअर दिस मॅटर टुडे. चल आत्ताच मॅटर सेटल करूया. आता पिस्तूल कोणी एक्झॅक्टली फायर केलं हे मला माहिती नाही. मी कोणी योगी किंवा ज्योतिषी नाही, पण पिस्तूल तुमच्यापैकी कोणी एकानी फायर केलं? पिस्तूल या जगदाळ्याने फायर केलं. अरे अरे भारतात खोटं बोलू नकोस. पिस्तूल तुझ्याकडे होतं फायरिंग मध्ये, तू एक्सपर्ट आहेस. तू खोटं बोलतोस. तू म्हणालास तू म्हणालास मी एमसीसी मध्ये आहे, माझा नेम चांगला आहे. नाही भांडू नका भांडू नका भांडू नका. तुम्ही भागीदार आहात ना, मग खुनाची शिक्षा पण वाटून घ्या ना. एनिवे, त्यानंतर पंडित कोसळले. कार्पेटवर रक्त सांडलंय. ते नंतर बघू रे, आधी याची व्यवस्था लावूया. त्यानंतर तुम्ही पंडितांची बॉडी लपवलीत. जगदाळे तुम्ही दिल्लीला निघून गेलात आणि मार्तंड तुम्ही रक्ताचं डाग असलेलं कार्पेट घेऊन लताच्या घरी गेलात. परफेक्ट प्लॅन. पंडित वाशीला मरून पडले होते, जगदाळे कलकत्त्याच्या वाटेवर होते आणि मार्तंड क्लबमध्ये बसून पत्ते खेळत होते. वा, बाय द वे विषय निघाला म्हणून विचारतोय, जगदाळे तुम्ही कलकत्त्याहून मुंबईला परत आला होतात का, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर तिकीट घेऊन? मी कलकत्त्यात होतो हे सिद्ध करू शकतो. मग तुम्ही कलकत्त्यात बसून राजू महालेचा फोन कसा करू शकणार होता?